शुल्कलेखन परीक्षेचे हे शेवटचे वर्ष असून या वर्षी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज जमा करणे आता सुरू झाले आहे. तांत्रिक संचालनालय पुणे तर्फे जानेवारी महिन्यात टंकलेखनाची परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेत बसणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांची परीक्षा अर्ज जमा करण्याकरिता माध्यमिक शिक्षण विभागात मोठी गर्दी झाली होती. लिपिक या पदाकरिता इंग्रजी व मराठी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं असल्यामुळे दरवर्षी हजारोंच्या संख्येनं विद्यार्थी या परीक्षेत सहभागी घेतात. मात्र गेल्या वर्षी राज्य शासनानं सदरी परीक्षा बंद करण्याची घोषणा केली होती, परंतु टंकलेखन इन्स्टिट्यूटच्या पदाधिकाऱ्यांच्या मागणीवर शासनानं एका वर्षासाठी परीक्षा बंद करण्याचा निर्णय पुढे ढकलला आणि येत्या जानेवारी महिन्यात टंकलेखनाची परीक्षा घेतली जाणार आहे. तरी इच्छुक उमेदवारांचे परीक्षा अर्ज दाखल करण्याकरिता संबंधित संस्थेच्या चालकांची आज माध्यमिक शिक्षण विभागात मोठी गर्दी झाली होती.